राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. अजित डोवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर आज दाखल झालेत आणि काही वेळापूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली, त्यांची भेट घेतली. त्यानंतर ते पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्याशीही चर्चा करणार आहेत आणि आज सकाळी त्यांनी राज्यपालांची भेट घेतली. रायगड किनाऱ्यावर शस्त्रांनी भरलेली बोट, मुंबईला दहशतवादी हल्ल्याची आलेली धमकी, या पार्श्वभूमीवर डोवाल यांच्या या मुंबई दौऱ्याला अधिक महत्त्व आहे आणि या घडामोडींची केंद्रानं आता गंभीर दखल घेतली आहे. एकंदरीतच डोवाल यांच्या या आजच्या मुंबई दौऱ्याविषयी आणि त्यांच्या भेटीगाठींविषयी आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया. आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक सध्या आपल्या बरोबर आहेत. मेघा, आज डोवाल मुंबईमध्ये आहेत आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपालांशी त्यांची भेट होतीये. निश्चितच खूप मोठं महत्त्व आहे. काय काय नेमक्या आज हा दौरा त्यांचा कसा असणार आहे, कोणाकोणाबरोबर आणखी चर्चा होणार आहे? अनुपमा, आपण बघितलं तर आज सकाळी त्यांनी राज्यपाल यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली आणि सध्या अजित डोवाल हे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करत आहेत. गेले काही दिवस आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये एक असुरक्षिततेचं असं एक वातावरण निर्माण झालं होतं, कारण रायगडमध्ये एक बोट मिळाली होती आणि त्यामध्ये AK-47 अशी शस्त्र आढळून आली होती. त्यानंतर मुंबईमध्ये दोन ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचे कॉल्स आले होते आणि या सर्व पार्श्वभूमीवर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी अजित डोवाल यांचा या मुंबई दौऱ्याकडे बघितलं जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 5 तारखेला मुंबईत येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर देखील संपूर्ण सुरक्षेचा आढावा ते घेणार असल्याचं कळतंय. यानंतर ते मुंबईतले प्रमुख जे काही पोलीस अधिकारी आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे जे पोलीस आयुक्त आहेत त्यांची देखील भेट घेणार आहेत आणि मुंबईच्या सुरक्षेचा ते आढावा प्रामुख्यानं घेणार आहे असं आपल्याला कळतंय. अनुपमा, ठीक, धन्यवाद मेघा दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. जरूर आपल्याकडून या संदर्भातल्या अपडेट्स जाणून घेत राहू. मेघा कुचिक आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपालांशी डोवालांची चर्चा झालेली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे